डेव्हलपमेंट केला ते बरे झाला, डेव्हलपमेंट जसं बरे झाला, बऱ्यापैकी रोड झालो आमची मानस जे दरवर्षा फुटताली त्या 5 वर्षांत बऱ्यापैकी स्पॉट केलो, जे म्हापसा त्या बार्देस गावातले लोक भोंवपाक येता, बरे फोटोग्राफी करपाक येता आनी बरे रोड झाला, बरे बरे ट्युरिस्ट लोक थंय येता. तसे म्हटले जाता घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे आनी घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात देवे. तशी आम्ही तेंका आम्ही मदत करपाक जाय आनी आमच्या पार्सेकर सराक बहुमतांनी निवडून हाडपाक जाय ही आमची मागणी. पळय आतां आमचें ती शेत आहा काजून नुंदा बांदो कमिटी म्हणटा, ती शेताक लागून आमकां फळी मेळ लावपाक पयशे जाय, जावं काम करपाक जाय. आमचें तें काम जावना, तें काम जावचे आदी कोणी कोणी कांय केली, जागा घेतल्या ती ह्या केल्या, तेका लागून तो रोड केलो, परत थंय लायटी घातली कांय घातली, तर कांय उपयोग ना शेतां विकपी द्या. तेका लागून म्हणटा आमी आमची शेतां आमकां पिकोवन दिया. डॅवलपमेंट कितें जालां? डेव्हलपमेंट हेच झालें न्हू, हे आपल्याक जाय जाय ते करतात न्हू, जो तूं आपल्याक खुशी ना डेव्हलपमेंट जाला तेजेर खुशी ना, खुशी ना आमकां कांय तितून फायदो ना. तितून फक्त येवप ती हे रात दीस धुमशाणां आनी या लायट पेटोवप. ओके, तुमकां उमेदवार कसलो जाय तर? आमकां उमेदवार जावो ते आमचे कूळ जे आसा ते कूळ काडलो आमकां पास जाल्लो जावं. प्रॉब्लम ते सगळेच आहा, प्रॉब्लम क्रिएटर जायत आहा, प्रॉब्लम अमकेच म्हणून सांगपाक जाय हेच काय ना. प्रत्येक प्रॉब्लम आहा. आतां हे जे डॅवलपमेंट केलां पळय ते डॅवलपमेंट फक्त शायनींग करतात पळय तशें केलां, रिनोवेशनूच चालतो आहा. आमचे जे भरमसाट पयशे म्हणजे जे कॉन्ट्रेक्ट समज लाखाचे आहा थंय 5-5 लाख अशें 5 करोडीन रेट तेजो लायिल्लो आहा. सगळे हेचे ते पळयतल्यार न्हू सगळ्या लोकांक खबर आहा. उमेदवार जे लोकांचे प्रश्न आनी इकडे सारके लोकांक जॉबाचे पयले आहात, वतात ती जॉबाक लोक सगळे तळमळीत आहात, भुरगे सगळे शिकलेले आहात, नाराजी खंय आहा ते लोकांनी. तेका लागून कोण तरी असो आमचो असो मेम कँडिडेट जावो की ते लोकांची कामां करतलो असो, जे तेका होप आहा हांकां. आतां जे आतां काँग्रेस आतां दिला पळय काँग्रेसीन दयानंद सोपटे, तर लोकांक भरवासो आहा ह्या गांवान हे की लोकांची कामां करतलो. खरं म्हणजे एका टायमार हो संबंध गांवच मगो पक्षाचो म्हणून फामाद आसलेलो. त्याच्या नंतर कालांतरान गांवांत बी जे पीची एंट्री जाली, काँग्रेसूय म्हणून आदी आसलीच, पूण हे फावटी सगळ्यांक खुबशा लोकांक उमेद आहा की खूब तेंपान परत थंय मगो पक्षाचें चिन्ह शिंव हें थंय येयल्ल्या कारणान लोकांक उमेद जाल्ली आसा. सगळी कडेन गोंयांत जे मगो पक्षाचे फेवरेबल अशें वारें व्हांवता तातूंतल्यानूय उमेद जाल्ली आहा. आनी हे फावटी अशें तर दिसता की तिनूय पक्षांक ह्या गांवांत समान मतां पडटलीं अशें. पळय रस्ते फुलां आनी कितें बांदप हे जनतेचे कर्तव्य निवडून आयले उमेदवाराचे. रस्ते बांदले, लोकांक लायट दिली, उदक दिलें, हाका डेव्हलपमेंट म्हणटात. जेन्ना आपूण आपल्या संस्कृतीचें रक्षण करून जेन्ना लोकोबाई कामांक जेन्ना आमी फुडें हाडटात तेका खंय तरी विकास म्हणटात. ह्या आमदारान आपल्या अशें रस्ते बांदले म्हणटात तो, आनी कितें लायटी दिले, डेव्हलपमेंट म्हणटा तो, आपूण लोकांक सरकारी नोकऱ्यो दिले, पूण हे तेचे कर्तव्य जातलेले. ह्या आमदारान पळोवपाक गेला गोव्याचो मुख्यमंत्री तो, तेणी कितलेशी अशी धोरणां घेता आसली की आज जो आमच्या ज्या बीच लायनीक जो कितें चल्ला, ड्रग्साचो नंगा नाच चल्ला, भावी आमची भावी पिढी जी आहा ती खंय तरी त्या दृश्टीन वयता, हेका खंय तरी बंदी हाडपा खातीर किंवां हे कमी करचे खूब तरी उपाय करूं येता ते, पण हेंच्या कडेन जावना. खूब केलो, रस्तो केलो आनी कितें बरें केलें वायट करूंक ना. ओके, तुमकां फुडल्या कसलो गव्हर्मेंट जाय? गव्हर्मेंट जाय आमकां कितें आहा, आमकां जे आमकां भूक लागता न्हू, जे पोटाक घालता तो आमकां गव्हर्मेंट जाय. आतां फुडलें तुमकां कसलें डॅवलपमेंट जाय? कितें त्या भुरग्यांक तरी खंय तरी आतां बट बेकार भुरगे आहा, लोकांक एम्प्लॉयमेंट जॉब नोकरी दिवंक जाय. हा, रस्तेच केले म्हणून हा आमचो डॅव्हलपमेंट जायना ना, म्हणजे विकास जायना ना. तिनी गव्हर्मेंटान काय करूंक जाय बाबा, घरान एकलो मनीस तरी गव्हर्मेंट घरान जायो. डेवलपमेंट म्हणजे ह्या 5 वर्सांक पळोवंक गेल्यार पयलीं अशें केन्नाच जावंक नासलें, आनी लास्ट 2 वर्सांक जाल्यार चड बरें जालें. कित्याक आमचो पार्सेकर सर CM जालो, तेच्या उपरांत तो डेवलपमेंटाचो पावस कसो जालो, बरेचशे डेवलपमेंट जाल्या. आनी पार्शान म्हणजे चड करून वायडनींग ऑफ रोड कोणी चिंतूंक नासले, ते बरेंच वायडनींग जाले. आनी मेन म्हणजे आमचो खाजन गुंडो बांद, जो बेश्टो बांद आसलो तो आतां बरो एक टुरिस्ट स्पॉट जाल्लो आहा. आनी स्पेशली म्हणजे आनी इंटरनल रोड्स आहात ते सुद्दां बरे वायडनींग जाले आनी बरें क्लियर जालें.
ओके, तुमकां आतां फुडलें डॅवलपमेंट कितें करपाचें आसा? फुडलें डॅवलपमेंट म्हणजे आमच्या एक गांवान ग्रावंड ना. तुमकां उमेदवार कसलो जाय ह्या कॉन्स्टिट्युएंसीन? उमेदवार म्हणजे असोच जाय पार्सेकर सर असो, कित्याक तो डॅवलपमेंट बरें करता फार. आनी कित्याक स्पेशली आतां जॉब्सांचे म्हणजे एक एअरपोर्ट जाता आमच्या पेडणे तालुक्यान, एअरपोर्ट जाता आनी इलेक्ट्रॉनीक सिटी जाता, तेन्ना बरेचशे जॉब क्रिएट जातले. त्यो भुरगे आमच्या कामाक लागतले. आमी चडशे यंगस्टार पार्सेकर सराच्या फाटसून आसा. आनी आमकां आशा की आमचो कॅन्डिडेट भई दयानंद सोपटे येतलोच म्हणून अशें आमी आमचें काम आमी सुरू केल्लेलें आहा. ताका लागून आमी भियाना. ओके, ह्या बी जे पी सरकाराक पार्सेकाराक आमी भियाना. ओके, तुमकां डॅवलपमेंट कसलो केल्लो जाय? डॅवलपमेंट म्हणजे आमकां रोजगार जे आमचे आहात, भुरग्यांचे जी कामां आहात ते एक करपाचे. जसो आमी भाईक सपोर्ट करून भाईक सांगा हें केल्लेलें आहा की भुरग्यांक एक बेकार येवा तांकां ह्या करपाचें, जॉब दिवपाचे, आनी कसलो वेवसाय हे करपाचे. की बी जे पीन हे पार्श्यान तर कांयच काम करूंक ना. हे आमची पार्श्याची पंचायत हा, बरं त्याचं एक गोटो हो करून दौरलेला. येदो व्हडलो हॉल हा जो पार्श्याच्या जनतेक आमच्या लोकांक, गरीब लोकांक लग्ना खातीर एकदम बरी एक सोय आसली. एक 5,000 वशान न्हू, 1,000 भितर आमचं लग्न जाय आसा. थंय ते तेंच्यांनी आतां गोटो करून दवरलो. एका वर्सांक करते म्हणून सांगला, तेजेर काही एक ना. आतां थंयच देगेक एक हरिजन वाडो आहा, थंयसर तांकां संडास बांदून दिता म्हणून आश्वासन केलं. तो फक्त बांदून दवरलेलो आहा, तेतून लायट ना आनी उदकय ना. थोड्याच मोजक्यांक जॉब दिली, बाकीचे सगळे भुरगे आमचे बेकार. कसलो जाय तर तुमकां? आमकां सरकार जाय होती की आमच्या भुरग्यांचे प्रश्न सोडयतलो. फाटल्या सरकारान कूळ मुळकार कायद्यान जो बदल केलो त्याच्यामुळे पेडणे तालुक्यात त्याचे खूप व्हडले नुकसान झाले. आज पेडणेच्या कोर्टातल्यो लागी लागी 67 केसीस डिसमीस जाल्ल्यो आसात. आणि तशोच 250 केसीस पेंडींग आसात, त्यो सुद्धा डिसमीस जावपाचो व्हडलो भंय आसा. त्याचप्रमाणे आमच्या उमेदवारान जे विषय घेतल्यात ते केरी पासून मोर्जी पर्यंत ही जी नियरली 20 किलोमीटर्सची जी किनारपट्टी आसा, ह्या किनारपट्टीन जायते प्रश्न लोकांचे आसात, व्यवसायिकांचे आसात, तसे युवा वर्गाचे आसात. आणि आम्ही ज्या ज्या भागात वयता थंय थंय लोक उत्स्फूर्तपणे पुढे येतात आणि आपला प्रतिसाद देतात, आपले सहकार्य व्यक्त करतात. कारण हो मतदारसंघ हो MG पहिलीपासूनच मतदारसंघ, आणि आज खूप वर्षांनी परत एकदा मतदारामध्ये उत्साह निर्माण झाला असा. नव्या उमेदीन लोक पुढे येतात आणि आमच्या उमेदवाराक सहकार्य देतात. खाली एक रस्ते देण्यात मस्ते 1-1 मीटर वायंडींग घाय केल्यात, ना जाल्यार आणि कांयच तेजे वयर ना. आम्ही 15 वर्सां झाली आतां उदकाक आम्ही थोमवता, जाल्यार त्याचो प्रश्न आमचो सुटोकूच ना तेजे लागी. 15 वर्सां झाली CM जावन सुद्धा तो प्रश्न उदकाचो सुटोंक जालो, पूण ताणें केलो ना. तुमकां उमेदवार कसलो जाय ह्या कॉन्स्टिट्युएंसी? आमकां नवो फेस जावो. ह्या कॉन्स्टिट्युएंसी आमकां बेकारी कोण कवार करता. आमच्यो ज्यो समस्या आसात आमच्या कॉन्स्टिट्युएंसी, ज्यो उदकाच्यो आसात, ज्यो सॅकाच्यो आसात, ज्यो सियार झाडाच्यो आसात, ह्यो सगळ्यो समस्या आमच्यो सोडपाक. टॅक्सी ड्रायव्हर ते आयज इतले फॉरेनर येतात जाल्यार तांकां सारको कायद्यान धंदो करपाक सरकार दिना, म्हणून आमकां एअरपोर्ट तो नाकाच. म्हणून आमी नेवो फेस म्हणटात तो दयानंद सोपटे. आनी हो आयज निवडून येवपाक 80% तरी लोक चेंज जाल्लो आसा मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी, आणि आम्ही त्याच्या फाटल्यान ठामपणे रावतील. आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन डेव्हलपमेंट माझ्या हिशोबान तर कांयच जावंक ना. ज्या आमदार लक्ष्मीकांत पार्सेकराक 3 लोकांनी निवडून दिलो, त्या तर पहिलं तो आमदार असलो, मिनिस्टर झालो, मिनिस्टरचं मुख्यमंत्री झालो, मुख्यमंत्री जाऊन माझ्या हिशोबान भाजप सरकार येऊन जे करप्शन चाललं गोयात, हिस्पा भायर करप्शन चाललं, मांद्रे मतदारसंघात जेन्ना तो आता लोकांकडे येता तेन्ना लोक त्याला किती किती विचारतात. अक्षरशः लोकांनी त्याला बरेच हे करून हे केलेलं, त्या लागून त्यांनी डोर टू डोर अनु करूंक ना. तो सांगता आपण मुख्यमंत्री हा गोयचं, आपण डोर टू डोर पाव शकना, त्या लागून आपले सगळे अख्खे गोय बघूच्या. म्हाका सांगता आणि म्हाका दिसता येता त्या इलेक्शनांक, जे 4 तारखेर इलेक्शन जातले त्या इलेक्शनांक लोक त्याला किती ते त्याची पोस्ट पावती दाखयतले.
2012 सालात आम्ही MGP आणि BJP यांची युती असल्या कारणान आम्ही आमच्या उमेदवारात भरभर भरघोस मताने निवडून आणलो. पण त्याचं दुष्परिणाम एक तर पहिली MG पक्षाचेर झाले, पक्ष आमच्या सगळ्या उमेदवारांचे म्हणजे कार्यकर्त्याचेर केले. त्यांनी पळय जो डेव्हलपमेंट काय म्हणटा न्हू, त्यांच्यांनी डेव्हलपमेंट फक्त आपलो केलो. त्या डेव्हलपमेंटाच्या नावान त्यांच्यांनी आपली पोतडी भरून घेतली. डेव्हलपमेंट हो लोकोपयोगी ना, स्वतःसाठी डेव्हलपमेंट केला. ओके, तुमकां कसलो केल्लो जाय डेव्हलपमेंट? त्या बेरोजगार जे लोक आहात त्यांच्यासाठी कसलो तरी उद्योग कारखाने म्हणजे त्या प्रदूषण मुक्त असे हाडूंक जाय. सरकारी नोकरी काय सगळ्यांकच मिळची ना, पण त्या असे कारखाने बी हाडले जाल्यार असे म्हणजे सुशिक्षित अशिक्षित त्या सगळ्या लोकांक ते करून जॉब. Now, were to see the present circumstances, we had high expectation from our MLA, who was the CM of Goa. And as per the people's expectation, a lot of things could have happened. But actually, this man did not do justice to his CM's post. And as an MLA, he has failed miserably to give the basic requirements to the people. And subsequently, the result is there is a lot of anti-incumbency factor which is affecting him. Okay, how, what is the response you get while you campaign? See, Aam Aadmi is a new party. Lot of people are excited to know about this party. There is a need for a change. Third alternative is required and a corrupt free Goa is required for people. As we say, we are not for politics. We have to change the politics, the present politics, which is give money and earn money. We want to stop all these things. We can, by stopping corruption, we know very well we can give all the required benefits to the people. It is finally people's money. We want to divert back to the people with different facilities.